किती द्यावं? ज्यावेळेला आपण घरामध्ये पाहुणे येतात येतात, आता मानाचा सन्मान करावं, काय असेल तर सन्मान आपण करायला पाहिजे. घरामध्ये आई वडील नसतील आहेत असतील, कोणाच्या घरामध्ये आई वडील नोकरी करणारे असतात, मुलं घरामध्ये एकटीच असतात, मोठा मनुष्य पण घरात असतं, ठीक आहे, त्यांनी काय करायचं? त्याने आपल्या अतिथीबद्दल सन्मान ठेवायचं. एवढ्या प्रकारचे संकट आली प्रयत्न करून सुद्धा माणसाला अपयश आलं. मनुष्य म्हणतो आपलं काय ते आता एवढं आपण करतो, कष्ट करतो, पैसा खर्च करतो, तर आपल्याला काही यश मिळत नाही. मग तो असा एखादा आज्ञानी भेटतो, अमुक ठिकाणी जातो बरं होईल, पण जातो कुठे तो सांगतो काय याचा आपण विचार करत नाही. आपल्या आज्ञामध्ये गरज असते, आपली बुद्धी काम नाही करत, त्यावेळेला त्या ही बुद्धी आपल्याला बुद्धीसाठीच उपयोगी यायला हवी. हे अंतकरणामध्ये पहिलं स्वच्छ हवं आपल्या अंतकरणामध्ये, नाही तो मनुष्य अंधश्रद्धेकडे लगेच वळतो, लगेच अंधश्रद्धेकडे वळतो. अंधश्रद्धा म्हणजे काय? सगळ्या प्रकारे वेगळ्या पद्धतीची आहे. आता येताना सुद्धा आम्ही बघितल्या की कोणी चांगल्या चांगल्या गाड्या 30-30, 40-40, 50-50 लाखाची गाडी एक मागे पुढे लिंबू लोणची लावलेला असेल, लिंबू लोणची लावले चांगले, लिंबू लोणची आपल्याला काय देणार? आपल्याला ऐश्वर देणार आहे, आपल्या संरक्षण करणार आहे आपलं. आपल्या अंतकरणातले विचार, सूक्ष्म अंतकरणातले शुद्ध विचार, शुद्ध सत्वगुणातले विचार, मारुतधर्माचे विचार, ते आपल्या चांगल्या मार्गाला नेऊ शकतील. असं अंधश्रद्धेची भूमिका जी आहे ही ही कोणीही घेऊ नये. किती किती मोठमोठी माणसं आम्ही बघितलीत, रिद्धी सिद्धी सगळे प्रकार असतात. अंगठ्या काढणे, चेन काढणे, कुठली वस्तू काढणं, मध्येच एक आम्ही पेपर आता वाचलं होतो, तो महाराज पेढे काढतो, हातावर पेढा दिलो लगेच, असं करतो हातावर पेढा. या माणसाने आपण बघा ना कशी भूमिका आपल्या अंतकरणात आहे. आपण अभ्यास वृत्ती आपली नाही आहे, आपण कुठेही पटकन कुठेही झटकन आपण विश्वास ठेवतो, नुसतं डोळ्यांनी पाहतो आणि विश्वास ठेवतो. अंतकरणाचा जो ज्ञान चक्षु आहे त्याच्याकडे आपण विचारलं की हे काय आहे खरं, त्याला शोधभर आपल्याला लागेल अंतकरण. पेढेवरती गुलाबाचं फुल काढायचं, मग झाडं कशाने ठेवलेत, स्वीटमार्ट कशाने ठेवलेत, आम्ही जाऊन विचारा. बर्फी तयार करण्यासाठी, पेढे स्वीट तयार करण्यासाठी काय मेहनत करावी लागते, त्यासाठी दुकानं खोलावं लागतात, फूड ऍडमिनिस्ट्रेशन यांचं लायसन्स असतं, हा काय कर. सोनाला जाऊन विचारा, सोनं कुठून येतं, कसं येतं, खाडीतून तयार करावं लागतं, त्या कारखाने आहेत, खाडीतून कणाकणाने सोनं भेटून गोळा करावं लागतं. सगळ्या ठिकाणी खाणी नाही आहेत, सगळ्या ठिकाणीच खाणी ठेवलेत सोन्याच्या. त्या पेढीवर जाऊन विचारा, चेन बनवण्यासाठी, अंगठी बनवण्यासाठी मी काय करता? एखादं मुलं सहज देतो म्हणजे समजा नका, पण कसं काय घरात बसवा, सगळ्या पेढ्या बंद करून टाका. लिंबू मिरचीचं संरक्षण होतं, मग देशाला संरक्षणाची कोट्यवधी रुपयाची खर्च करावी लागते मिलिटरीसाठी, काय कारण? ठेवा तिथे बॉर्डरवर. करा देशाचं संरक्षण, शक्य आहे काय? अशक्य गोष्ट आहे. आता मन कमकुवत असायला भीती वाटते, हे केलं तर काय होईल, आपल्या काय पुढे वाईट होईल का? कोणत्या प्रकारचं वाईट होणार नाही, सत्सेवेत बुद्धी ठेवा, भविष्याचं भलंच होईल, काय वाद नाही होणार. आता हे सगळे संतवाङ्मयाचे विचार जे आपल्या अंतकरणात संस्कार आहे त्याच्यामुळे आपल्याला प्राप्त होईल, तर होणार नाही. आता राष्ट्राचा भावी आदर्शस्तंभ आपली मुलं आहेत, लहान मुलं, बालपणातून त्यांना जर मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव, अतिदेव, सुदेव, सदेश, सुधर्म भूमिका अंतकरणामध्ये अभ्यासात दिली, तो सगळ्यांचे आदर ठेवेल, सन्मान ठेवेल. समर्थ रामदास
लहान मुलासाठी सोपेदा श्लोक देत मुलांना शिकवण दिली, सोपी दिली. बरे सत्य चांगला यथा सत्य बोला, बहु मानती लोक देणे तुम्हाला, धरा बुद्धी बोटी विवेकी मुले हो, बरा गुण अंतरा माझी राहू. असं सोपं आहे, मराठी आहे, आपण अंतकरणामध्ये याचं पालन मात्र व्हायला पाहिजे. बरे सत्य बोला यथा सत्य चांगला, याप्रमाणे आपण भूमिका अंतकरणामध्ये ठेवावी, बोलण्याची, बोलण्याची, ऐकण्याची, बसण्याची, अभ्यास करण्याची योग्य प्रमाणे असावी. ते असेल तर आपल्या लोकांमध्ये मान असतो, आपल्याला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा मान जास्त असतो, आपला मान समाजामध्ये मान असतो. मी मानाची भूमिका हवी असेल, धरा बुद्धी मोठी विवेकी मुले, मग विवेकची भूमिका अंतकरणामध्ये आहे, विचार करण्याची, चांगलं आणि वाईट, सद्गुण आणि अवगुण, ही जी निवड करण्याची भूमिका जी आहे, आपण आम्ही विवेक म्हणतो. बाल मनावर उत्तम विचारांची शिकवण जर मिळाली तर बालपणापासून त्याचा भावी काळ ऐश्वर्यवान, नीतीवान, चरित्रवान असं होईल. आणि पुढे येणारी भूमिका जी आहे, शुद्ध बीजापोटी फळ रसाल गुरुटी, सहज येऊ शकते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुरु, मराठी आहे, त्याचा गर्भिधारण एवढा उत्तम आहे, ही फलशुद्धी आहे. आयुष्यामध्ये जर आपण महावीर धर्माची मुले अखंड आपण अठाण आणली, ते पुढे पुढे भावी पिढी अशी तयार होईल आपण.